निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी करून आढावा घेतला आहे रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने जोरदार वाऱ्यांसह बुधवारी धडक दिली यामुळे पनवेलमध्ये मोठे नुकसान झाले असून ठिकठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले होते त्यामुळे अनेक ठिकाणांचे रस्ते बंद झाले होते तसेच विद्युत वाहण्यांवर झाडे पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची अधिकाऱ्यांसह पाहणी करून आढावा घेतला यावेळी नगरसेविका दर्शना भोईर नगरसेविका रुचिता लोंडे एमएसीबीचे अधिकारी साहेब प्रभाग क्रमांक एकोणीसचे अध्यक्ष पवन सोनी युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप केदार भगत चिन्मय समेळ हरिचंद्र भगत तुषार करपे अजिंक्य जाधव उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट